शेतकऱ्याच्या आत्महत्येत निश्चितच अमरावती जिल्हा खूप पुढे आहे, हे काही भूषणावं नाही, परंतु या संदर्भात मी मागच्या अधिवेशनातसुद्धा प्रश्न तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याची लक्षवेधीसुद्धा मांडली होती, ती चर्चेला गेली. परंतु शासनाचं जे उदासीन धोरण आहे, शासन जे शेतकऱ्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय नगण्य आहे, क्षुल्लक आहे. आणि शासन हे कधीही शेतकऱ्यांकडे लक्ष न देता फक्त घोषणांचा पाऊस आहे. मग शेतकऱ्याचं उत्पन्न हे दुप्पट असेल किंवा अजून काही पाणी रस्ते असतील किंवा इतर काही धोरणं असतील, ते धोरणं फक्त कागदावर आणि भाषणापुरते या सरकारनं वापरलेले आहेत. हे सरकार शेतकऱ्याकडे कुठंही लक्ष देत नाही, फक्त घोषणाबाजी करून उरबळून सांगते की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहो. परंतु यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पेक्षाही केंद्र सरकार जबाबदार आहे. म्हणून मी हा सुद्धा हा प्रश्न मी येणाऱ्या अधिवेशनातसुद्धा उचलणार आहोत. आणि याला कारण जी दिवसेंदिवस आत्महत्या होते ती तो वाढता ग्राफ या अमरावती जिल्ह्याला पाहायला मिळाला.